नमस्कार. पनवेल आणि संपूर्ण परिसरामध्ये राहणाऱ्या आपण सर्व नागरिकांसाठी एक आव्हान आहे. कोरोना या रोगाची लागण ही आपल्या परिसरातही आता होतो आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण निष्काळजी राहू नये, घाबरूनही जाऊ नये पण निष्काळजी राहू नये या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा अप्रोच असण्याची आवश्यकता. खरं तर अनेक पद्धतीनं आपण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये येत असतो. मूळतः कोरोना रोगाची लागण आत्तापर्यंत ज्यांना झालेली आहे ते परदेशातून कुठून तरी हा आजार घेऊन आलेले आहेत असंच लक्षात आलं. पण आपल्या अवतीभोवतीचे अनेक लोक हे परदेशात जाऊन येत असतात आणि मग अशा वेळेला कोण नेमकं कोण परदेशात जाऊन आलं तो त्याच्या कुटुंबियांसोबत राहिला आणि त्याच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी आपल्या संपर्कात आलं तरी कोरोना रोगाची लागण आपल्याला होऊ शकते. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सोसायटीत आपल्या गावात जर कोणी परदेशातून अलीकडेच आलेलं असेल तर अशा पद्धतीनं तो त्याला कोरोना रोगाची लागण झालेली नाही ना हे कोणीतरी अधिकृतरित्या तपासण्याची आवश्यकता आहे. आणि मग या अनुषंगानं मी आपल्याला आठवण करून देतो की कामोठे येथील ज्या रुग्णाला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं त्याला आल्यापासून पनवेल महापालिका आणि अन्य आरोग्य सेवेच्या यंत्रणांनी त्याची तपासणी केली होती. 13व्या दिवशी त्याला कोरोना झाल्याचं डिटेक्ट झालं. अशा स्थितीमध्ये आपल्याला 13व्या दिवसापर्यंत काही झालेलं आहे असं जाणवू शकत नाही आणि म्हणून बेफिकिरनं न राहता आपण जर परदेशातून आलेले आहोत तर आपण स्वतःहून या दृष्टिकोनातून आपल्या परिवारापासून वेगळं राहिलं तर परिवाराचं या रोगापासून संरक्षण होऊ शकतं. आणि नुसतं परिवाराचं नाही तर परिवाराची मंडळी रोज उठून कामावरती जात आहेत तर तिथल्याही लोकांना याची लागण होऊ नये याची काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागेल. आणि म्हणून जे परदेशातून आले त्यांना, जे परदेशातून आलेल्यांचे नातेवाईक आहेत त्यांना, या सगळ्यांनाच या दृष्टिकोनातून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. छोट्या छोट्या साध्या टिप्स या आपल्याला अनेक पद्धतीनं मिळत आहेत. टी व्हीवरून मिळत आहेत, वर्तमानपत्रातून मिळत आहेत, व्हॉट्सअपवरून मिळत आहेत, मोबाईलवरून. फक्त मी आपल्याला विनंती करेन की व्हॉट्सअपवरून जे मेसेजेस आपल्याला येतात हे सगळे मेसेजेस आपण अधिकृत समजू नये आणि मग ते अधिकृत समजून किंवा ते योग्य समजून त्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतः स्वतःचे उपचार करायचे आणि डॉक्टरांकडे जाणंच टाळायचं असं कृपा करून करू नका. आपल्याला सर्दी खोकला असं काही झालं असेल, ताप येत असेल तर आपण डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे. साध्या सर्दी खोकल्यासाठी डॉक्टरांकडे का जायचं असा विचार न करता आपण तपासणी करून घ्यावी आणि खात्री करून घ्यावी. एखाद्याला कोरोना हा रोग झाला म्हणजे त्याचं आता काही खरं नाही हे बरोबर नाही. कोरोना रोगातूनही मुक्त होणाऱ्यांची संख्या ही 97-98% आहे. त्यामुळे जर वेळीच आपण याची तपासणी केली, वेळीच आपल्या लक्षात आलं की आपल्याला रोग झाला आहे तर त्यात तो दुरुस्त सुद्धा होऊ शकतो, तशी व्यवस्था शासकीय यंत्रणा करतायत. आपल्याला फक्त इतकीच विनंती आहे की घाबरून जाऊ नये पण निष्काळजी सुद्धा राहू नये. आपण या रोगाचा एकत्रितपणानं संघटितपणानं आपण मुकाबला करू, स्वच्छतेचे निकष नियम पाळत आपण कोरोनापासून मुक्ती मिळू. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.